देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. उत्तर भारतातली श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा इथलं वातावरण डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं. मथुरेतल्या श्रीकृष्ण मंदिरात विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाचा साक्षीदार होण्यासाठी देशातल्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी मथुरेतल्या मंदिरात हजेरी लावली होती. श्रीकृष्ण जन्माचा उत्सव मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. उत्तर मुंबईतल्या जुहू इथल्या इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्म सोहळा रंगला. जन्माष्टमी निमित्तानं बाळ कान्हाची मूर्ती पाळण्यात ठेवून त्याला झोके दिले गेले. आकर्षक पोशाखांनी सजवलेली कृष्णमूर्ती विधिवत पूजली गेली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनीही श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा उत्साहात साजरा केला. जन्माष्टमी उत्सवानिमित्त भोपाळमधल्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी स्वतः मुख्यमंत्री चौहान यांनी दहीहंडी फोडली. याचबरोबर श्रीकृष्णावरची भक्तिमय गीतही गायली. वन रँक वन पेन्शन आता लागू होणार असल्याची अधिकृत घोषणा संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली. ही योजना 1 जुलै 2014 पासून लागू होणार आहे. निवृत्त अधिकाऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. वन रँक वन पेन्शनमुळे निवृत्त लष्करी सैनिकांना मोठा फायदा होणार आहे. वन रँक वन पेन्शनबाबत माजी सैनिक आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय, तर दुसरीकडे काँग्रेसने अपेक्षाभंग झाल्याची टीका करत संरक्षण मंत्र्यांना लक्ष्य केलं. तुर्कीमध्ये जलसमाधी मिळालेल्या चिमुरड्या आयलानला भारतानंही श्रद्धांजली वाहिली आहे. ओरिसामध्ये सुदर्शन पटनायक यांनी वाळूमध्ये आयलानचं शिल्प साकारून त्याला अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. तुर्कीच्या समुद्र किनाऱ्यावर 3 वर्षांचा मुलगा आयलान याचा बुडून मृत्यू झाला. या निरागस चिमुरड्याच्या दुर्दैवी मृत्यूनं अख्खं जग हळहळलं. युरोपमध्ये येत असलेल्या शरणार्थींची परिस्थिती पाहता ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी हजारो शरणार्थींना ब्रिटनमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे. याशिवाय कॅमेरून यांनी शरणार्थींसाठी 100 मिलियन पाऊंडची मदत घोषित केली आहे. अमेरिकेत नॉर्थ कॅरोलिनामध्ये सैन्याच्या एका ट्रेनिंग हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातात एका मरीन कमांडोचा मृत्यू झाला तर 11 कमांडो जखमी झाले. मलेशियामध्ये समुद्र किनारी एक नाव उलटल्यानं 15 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या नावेचा अपघात झालाय. ती नाव इंडोनेशियामध्ये रजिस्टर्ड आहे. रशियाचं सोयुज रॉकेट 3 अंतरिक्ष यान इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपर्यंत पोहोचलंय. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपर्यंत पोहोचणारं रशियाचं अंतरिक्ष यान सगळी वॉल्कॉविशिवाय कझाकिस्ताननं एडियन एमएपेतो आणि डेन्मार्कचे अंतरिक्ष यान आंद्रेस मोगनेस यांचा समावेश आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.